नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथपुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे या मंदिराशी रथयात्रेशी निगडित अनेक तथ्य आणि रहस्य जितकी अद्भुत आहेत तितकीच ती अचंबित करणारी देखील आहेत जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीये पासून सुरू होते या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते पण ही भव्य दिव्य यात्रा का काढली जाते हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भगवान जगन्नाथ यांच्या यात्रेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर मंडळी ओडिसातील पुरी इथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्व आहे हे मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक इथे भगवान जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी येतात शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे चोवीस अवतार सांगितले गेले आहेत त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जात ओडिशातील पुरी शहरापासून भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते भगवान श्रीकृष्ण आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना घेऊन मावशीकडे जातात अशी मान्यता आहे आषाढ शुद्ध द्वितीयेला या यात्रेला सुरुवात होते जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल दहा दिवस असतो आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांना रथारूढ करून तिथल्या गुंडीच्या नावाच्या मंदिरात घेऊन जातात गुंडीचा मंदिरात भगवान जगन्नाथ आराम करतात म्हणून रथयात्रेच्या एका दिवसापूर्वी गुंडीचा माता मंदिर चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलं जातं या स्वच्छतेच्या कार्याला गुंडीचा मार्जन असं म्हणतात जगन्नाथ यात्रेला देश विदेशातून सुमारे आठ लाख भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी इथे समाप्त होते धार्मिक मान्यतेनुसार या यात्रेची तयारी अक्षतृतीयेपासूनच तृतीयेपासूनच सुरू करण्यात येते भगवान जगन्नाथांच्या या रथाची भव्यता मोहून टाकणारी असते या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते या रथांचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो त्याला तालध्वज असे म्हटले जाते मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो त्याला दर्पदलन किंवा पद्मारथ असे म्हणतात आणि सगळ्यात शेवटी असतो भगवान श्रीकृष्णांचा रथ त्याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज असं म्हणतात दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांच्या संरक्षणात ही रथयात्रा करते अशी मान्यता आहे या रथांपैकी जगन्नाथांचा सोळा चाक असलेला लाकडी रथ हा पंचेचाळीस फूट उंच पस्तीस फूट लांब आणि पस्तीस फूट रुंद अशा आकारमानाचा असतो बलरामांचा रथ पंचेचाळीस फूट उंच असतो तर सुभद्रेच्या रथाची उंची त्रेचाळीस फूट असते एका मान्यतेनुसार श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावलं तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत आले त्याचं स्मरण म्हणून ही रथयात्रा काढली जाते असं सांगण्यात येतं श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांना द्वारकेचा फेरफटका मारता यावा म्हणून ही रथयात्रा काढली जाते असा ही एक मतप्रवाह आहे खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूंचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते जे कोणी भाविक खऱ्या श्रद्धेने या यात्रेमध्ये सहभागी होतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा